दास व्हायचंय, मग दास झालो ताई, दासही झालो फायदा काय, भक्तही झालो दासही झालो, भक्तीही केली परमार्थही केला, फायदा काय? नामाचा महिमा तुम्ही आम्ही ओळखणारे कोण ताई? नामा इतकं श्रेष्ठ काहीच नाही बरं, नाम इतकं श्रेष्ठ, अरे राक्षसाला तारलं तर तुमच्या आमच्यासारख्या भक्तांना या जन्म मृत्यूच्या बंधनातून तारणार नाही देव, आणि कर्म आहेच कुणाला? अरे जोपर्यंत तुम्ही भक्त होत नाही तोपर्यंत कर्म आहे, एकदा योगी झालात भक्त झालात, माऊली सांगतात योगी तोही करीती परी कर्मी तिने न बंदी जाती, जे सांडिली आहे संगती अहम भावाची, जिथं अहंकार नाही तिथं कर्मही बांधू शकत नाही, मग कर्म कुणाच्या ठिकाणी? तर श्रीकृष्ण भगवान सांगतात अदश्च मुला निनुसंततानी कर्मानुबंधीनी मनुष्य लोके, जे मनुष्य लोकात येऊन मानवासारखा संसार करत पडत राहिले त्यांना कर्म बांधत, बाकी मग ज्यांच्या ठिकाणी अहंकार नाही त्यांना जन्म मृत्यूची काळजी करायची गरज? आमचं कसं आहे ना, तुका म्हणे गर्भवासी सुके घालावे, जेव्हा पाहिजे तेव्हा आम्ही जन्माला येऊ आणि आम्हाला जेव्हा नको पाहिजे ना तेव्हा आम्ही म्हणू एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे, आमच्या मनावर आहे, आमच्या मनावर काय आहे? कारण आमच्या ठिकाणी संतांच्या ठिकाणी आपल्या नाही, संतांच्या ठिकाणी शांत रा, संतांच्या ठिकाणी कर्म नाही, हा बोलू नका, न बोलता पण बसता येते, हा बोलू नका विठ्ठल करायचंय काय, दास व्हायचं ना, बरं नामच इतकं सोपं आहे का? बरं देवाचं नाम घ्यायला अवघड कडूही नाही ना, अमृताहुनी गोड मन माझे केशव, बरं देवाचं नामच नाही, सूत्र रत्नावली मध्ये मधुराष्टक मध्ये शंकराचार्य गोड वर्णन करतात, देवाचं नामच नाही, देवाचं काय गोड आहे? अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम चरणम मधुरम मधुराधिपति रखिलम मधुरम अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम दिसणं गोड, देवाचं असणं गोड, देवाचं हसणं गोड, सगळंच देवाचं गोड आहे, मग एवढ्या गोड देवाचं नाव का घेऊ नये माणसाने? त्याचं कारण आहे अहंकाराची बाधा आली, कल्पनेची बाधा आली की देवाचं नाव घ्यावं असं वाटत नाही, बरं ज्यानं घेतलं त्याचं कल्याण आहे, कुणाचं कल्याण आहे? अरे तुमचं आमचं तर सोडाच, तुम्हाला सांगते तुम्ही बऱ्यापैकी रामायण ऐकत असाल, रामायण रामनामाची दगड तरली खरं आहे का? मी तुम्हाला विचारते खरं आहे का? मला काही येत नाही जास्त, मग तुम्हाला विचारते खरं आहे का? माता मावल्या लक्ष आहे का, आहेत का गेलात झोपी हो, पावसाचा वर्ण झोडपा चालू आहे कशाच्या झोपत येते, देवाने बी लय मजा केली, मी खरं सांगू का दादा, मी आखा महाराष्ट्र माळ करी करीन आखा, बरं का निवृत्ती महाराज आखा, फक्त पांडुरंगांना माझं एकच ऐकावं, फक्त महाराष्ट्राचा पावसाचं खात या पट्याच्या हातात द्यावं, अशी मजा करीन ना का तुमची नादच खोळावं, अशी मजा करीन ना राव, जी माळकरी आहे त्याच्याच वावरात पाऊस, जी माळकरी नाही त्याच्या बांधा बांधायला येणार, पण वावरात टुबुक सुद्धा नाही, हा जी सोमवारी मटण एकादशीला दारू तसल्या जातीला तर आडरानात गाठणार, आडरानात इकडे माणूस कोणी सुद्धा प्राणी सुद्धा नाही, आणि त्याच्या एकट्यावरच पाडणार पाऊस नाही पाडणार गारा, आणि आकार बघा आकार काळा निळाच करणार आणि पुन्हा वर्ण म्हणणार, आता कसं वाटतंय ती म्हणलं पाहिजे मला गरगर वाटतंय, देव माझं ऐकणार पण माझं म्हणणं काय माहितय का, देवानं माझं ऐकायच्या आधी तुम्हीच ऐका ना, सांगत तुम्ही भजारे विठ्ठला नाही तरी गेला, माझंच ऐका बरं काय, माय बरं इथं बसलेले माळकरी हातवरी कर आहेत का दोन चार तरी आहेत, अरे लईच आहेत माळकरीच आलं काय की बाकीचं घरीच बसलं काय की नाही, एवढे जर माळकरी असते तर मला लाखांची सुद्धा गरज नाही, थोडे कमीच पाहिजे दादा, पण कसं आहे ना ज्याला आपलं कळतंय ती पाहिजे, येड्या गबाड्याचं काय काम दादा, येड्या गबाड्याचं इथं तर कामच नाही दादा, इथं शहाणाच लागत हो बिलकुलच नाही, मग चला रामनामाची दगड तरली, बातमी रावणाला कळाली, जसे रामाचे भक्त होते तसे रावणाचेही भक्त होते ना, मेले नाही अजून आहेत, मेलेच नाही,
मंदिराच्या कामात आडवे येणार आहे, सप्त्याला आडवे येणार आहे, कीर्तन नको म्हणणारे, रावणाचेच भक्त कहो विकी दादा, रावणाचेच दादा, लई काळजी करायची नाही. आणि कसं आहे ना, हत्ती चलताय तो कुत्ते, आणि चांगल्या कामाला तर ही जाती कधी बी आडवेच. आहो दोन चार बेडक होती हो, बेडक त्यांनी ठरवलं पर्वत चढायचा, जीव केवढा त्यांचा, पर्वत केवढा, पण बिचाऱ्यांची जिद्द होती ना, चढायला सुरुवात केलं पण खालच्यांची आग व्हायला लागली ना, चढायला लागले म्हणून त्यांनी वरच्याला सांगायला सुरुवात केलं, चढमात चढमात गिर जायगा. दोघा तिघाचा धीर सुटला हो, असतात कमी काळजाचे, पडले जे पडले त्यांची तर अजूनच आग झाली, चढायलो होतो तरी पडलो, आणि ते चढायलेत तिकास काय चढायलेत. मग त्यांनी वरच्याला सांगायला सुरुवात केली, चढमत चढमत गिर जायगा, गिर गया तो बहुत लग जायगा. मग वरच्याने विचार केला, लई लांबून पडण्यापेक्षा जितनं आहे तिथनंच पडावं, लागन तरी कमी, विचार करा जरा, कमी लागलेलं तर बरं ना, धडाधड पडले हो सगळे, पण एक बिडूक लई जिद्दी होता हो, पर्वताच्या टोकावर जाऊनच उभा राहिला. म्हणजे बाकीचे म्हणले, राव एवढं पाडायचा प्रयत्न केला तरी वरच कस काय गेला, बरोबर आहे की नाही औरंगाबादकर, एवढा पाडायचा प्रयत्न केला तरी वर गेलाच कसा, जी वर गेला ती बिडूक बाहेरा होता, त्याला ऐकूच येत नव्हतं, ताई हे खाल्लं किती बी वरडत होती, त्याला वाटायचं हे खाल्लं मला म्हणत्यात, चढजा चढजा चढजाय गा, ही दुनिया आहे दादा, इथे ना तुमचं दुःख विसरायचं कोण प्रयत्न करणार नाही. एक वाक्य सांगते बघा बरं का, पटतंय का, हर किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो, हर किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो, अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो, अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो, मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये दुनिया वाले, मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये दुनिया वाले, अपनी जखम हर किसी को दिखाया मत करो. महाराज कसं आहे ना, जोपर्यंत मी लोकाला दाखवणार ना ते मिठच चळाय बसल्या. तुम्ही एखाद्याला म्हणा माझं वाटोळं झालं ती म्हणा जाऊ दे काय आता होतच असतंय, पण तुम्हाला सांत्वन हे वरच आहे. मग तुमचं कोण आहे, देव माझा मी देवाचा हीच माझी, याच्या पलीकडे आपलं कोण आहे, आपलं तेवढंच आहे दादा, त्याच्यावरच विश्वास ठेवायचा. चला मग रावणाचे भक्त रावणाला म्हणाले, जर राम नामाचा दगड तरतय तर रावण नामाचा सुद्धा तरायलाच पाहिजे. चढिवलं ना झाडावर रावणाला, रावण म्हणला इज्जतीचा प्रश्न आहे, आणि लोक इज्जतीला लय भेटतात, नाक कापले तरी हेच हाय म्हणतात पण चालत्यातच. इज्जत आमच्या पोरासोरांना तर इज्जत लय महत्वाची. कॉलेजच्या समोर एखादं पोरग स्कूटीवरनं किंवा स्कूटी नाही चालवत, एखादं पोरग जर टू व्हीलरवरनं पडलंच तर ती लागलंय का बघत नाही, कुठल्या पुरीनं बघितलंय का बघतोय, इतकी इज्जत महत्वाची असते. आणि ती पुरी समोर गेल्यावर तर लईच अवघड असते दादा. तर काय म्हणजे त्यांना काय वाटत मला काय कळत नाही. अरे बाबा जीवनामध्ये करिअरकडे लक्ष द्यावं असं मला मनातून वाटतं पोरांनी, बरं का तेवढी पोरं सूर आहेत कीर्तनाला. मी तुमच्या बहिणीसारखी आहे. अरे अब्दुल कलामांचं फार सुंदर वाक्य आहे, सपने वो नाही जो नींद में आते है, सपने वो नहीं जो नींद में आते है, सपने तो वो है जो नींद उडा देते है. स्वप्न बघा, गाठण्याची जिद्द ठेवा. हे आमचं पोरग कसं MPSC सोडलं की लगेच IPS, IPS सोडलं की लगेच UPSC, लगेच कमीत कमी क्लर्क तरी निघावं असे आमचे. अरे एक ठेवा ना, एक निश्चय ठेवा. एक पोरगा इष्टीत चढला, कंडक्टरला म्हणलं दोन तिकीटं द्या. कंडक्टर म्हणला साहेब एकटे दिसतायत तिकीट दोन. पोरगा म्हणला एक हरवलं तर बघा की निष्ठा किती बघा ना, एक हरवलं तर. कंडक्टर म्हणला साहेब दुसरं बी हरवलं तर. पोरगा म्हणला माझ्याकडे इष्टीचा मोफत पास आहे. कळलं त्यालाच कळलं दादा. अरे मूर्ख आहे का तुम्ही, जर तुमच्याकडे एसटीचा पास आहे तर तिकीट घ्यायची पैशासाठी, आपलं अंग प्रदर्शन केलं ते जर तुमचे आदर्श असतील तर तुम्ही काय मोठे होणार आहेत. तुमचे जे जे लगीनच झालं नाही त्यो तुमचा आदर्श आहे, जे जे लय झाले त्यो तुमचा आदर्श, जिनं पैशासाठी आपलं सगळं काही विकलं ती तुमची आदर्श. आदर्श बनवायचा आहे ना त्या मासाहेब जिजाऊन ना बनवा. अरे तिनं आपलं लेकरू असं घडवलं की स्वराज्यासारखं देखणं स्वरूप निर्माण झालं. अरे आदर्श बनवायचं त्या अहिल्याबाई होळकरांना बनवा. एकटी बाई पण सगळ्या जनतेसोडून आपलं स्वराज्य टिकवलं. आदर्श बनवायचे बाबासाहेब आंबेडकर. अरे रस्त्याच्या खाली बसून अभ्यास केला आपण राज्य घटनेसारखी घटना लिहिली. आदर्श बनवायचे छत्रपती शिवाजी महाराज. 50 वर्ष जगले पण काय जगणं होतं. आदर्श शंभूराजे. डोळ्यासमोर मरण होतं. अरे स्वाभिमान टिकवला आपण मरण पत्करून, याला म्हणायचं आदर्श. आदर्श आदर्श घडवायचं आहे ना. आणि मी तुम्हाला असंही म्हणत नाही की करिअर करिअर फार महत्वाचं आहे. अरे पोरगा असावा कर्तृत्ववान, आणि पोरगी असावी चारित्र्यवान. काय पाहिजे बापाला अजून, हा पोरांना अरे 10 कमवू दे ना, आपण कमवतोय. आणि तुम्हाला संत माता मौल्या घरी गेल्यावर एक पुरीला सांगा, तुला हवं तसं राहा, तुला हवा तसा मेकअप कर, काहीच फरक पडत नाही. सुंदर दिसणं बाईचा अधिकार आहे, दिसलंच पाहिजे.
पण कधीतरी तिला एक वाक्य सांगा, तिला म्हणा हे बघ माझी माय, तुझ्या चेहऱ्यावर पडलेला डाग एखाद्या वेळेस झाकून नेता येईल, पण तुझ्या चारित्र्यावर पडलेला डाग जिंदगीत कोणी झाकू शकत नाही. म्हणून चारित्र जप. पोरीनं चारित्र्य जपलं ना बापासारखी तेवढा मोठा बाप दुसराच नाही हो. आणि पोरानं कर्तृत्व टिकू द्या. काय पाहिजे बापाला अजून? हे आमचे निस्ते काळवा करतात, तुम्ही शिवराय, आम्ही तुमचे मावळे. अर तुम्ही ढोम कावळे मावळे का तुम्ही? मला बी बोलता बोलता लय राग येतो मला कधी 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 येतोच महाराज बरं का. कारण मला कसं आहे ना, आपल्याला दिखावा जमतच नाही. माझं काय म्हणणं आहे, तुला पटलं नाही ना तो तोंडावर सांग, तुला पटलं ना तो तोंडावर सांग. अरे मागणं काय कुचबुच करीता? लय हो जाती बेकार. तुम्हाला म्हणून सांगते दादा, जीवनात आहे ना निंदे इतकं दुसरं पाप नाही बरं. एखाद्याची हत्या केल्यावर जेवढं पाप लागतं तेवढी एखाद्याची निंदा केल्यावर पाप लागतं. अरे करायचंय ना, आधी करून दाखवा, पुन्हा काय बोंबलत सुटायचं ते सुटा ना. पोरांनो तुम्ही माझ्या भावासारखे, मला कायम वाटतं तुम्ही कार्यकर्ते व्हा पण मावळ्यांसारखे व्हा. बिंदास्त कार्यकर्ते व्हा तुम्ही पण मावळ्यांसारखे व्हा. मावळा शिवरायांचा साधा सुद्धा मावळा, युद्धात दोन्ही हात गेले, मावळा घरी बसला, मावळा घरी बसला कथाच राजे भेटायला आले. राजे भेटायला आले बघताच मावळ्याच्या डोळ्यातलं पाणी आलं, मावळा डसा डसा रडायला लागला. राजे किंचाळले, लाज वाटत नाही? अरे हर हर मधव घोषणा करत या मातीसाठी लढणारा, शपथ घेतली होतीस, हात गेल्या म्हणून रडतोस. मावळ्यानं उत्तर दिलं, नाही राज, हात गेला म्हणून रडणार यातला म्या नाही राज. महाराज दगडाचं काळीच बनवलंय, पोलादाचं शरीर बनवलंय या स्वराज्यासाठी अर्पण करायचं म्हणून. रडणार यातला मी नाही, पण राजा रडतोय त्याचं कारण आहे, आज माझ्या झोपडीत माझा राजा माझा बाप शिवबाला, पण त्याला मुजरा करायला या दुर्दैव्याकडे हात शिल्लक नाही. या खंतेना डोळ्यात पाणी येतंय राज. काय निष्ठा म्हणायची? हे आमचे हातभर झेंडे मुठभर दांडे निसताच बोंबलत. मला बी एक पोरगा लई चाह म्हणजे इतका भारी वाटला ना. परवाच दिवशी मी येत होते, त्याचे झेडे मार बिडे मार असा मलामलचक झेंडा होता, केशरी छत्रपतींचा चेहरा होता त्याच्यावर. मला वाटलं शिवरायांचा भक्त आहे, चंद्रकोर बिंद्रकोर मिशी बिशी अशी मस्त. मला बी लई म्हणजे असं इम्प्रेशनच पडलं त्याचं माझ्यावर. मग मी काय केलं, म्हणलं पुढून जाऊनच बघावा जरा. मग मी त्याच्या पुढं गाडी घेतली, असा तेजस्वी चेहरा होता, मस्त जागच्या जागेवर केसो बिसो होती. मला पोरं जरा सज्जन आवडतात, म्हणजे आपले भाऊबंद कसे जरा सज्जन असावे. हे आमचं काय कमरेतली पॅन्ट गुडघ्यात, इथल्या दोन गुंड्या उघड्या, ती इकून इकून रान हाणलेलं, थोडं कोंबड्या गात वरचं लाल, तसली जातच आवडत नाही आपल्याला. म्हणजे ती आपलं पटलं तर पटलं तर नाही नाही पटलं, आपलं तोंडावर असतंय दादा हो का. म्हणून तुम्हाला सांगते आपलं प्रेमानं. मग महाराज त्या पोराकडे बघितलं, त्याची गाडी पुढं जाऊ दिली, मी मागं थांबले. महाराज माझं सगळं इम्प्रेशन डाऊन झालं त्याची नंबर प्लेट बघितल्यावर. त्यानं नंबर प्लेटवर लिहिलं, थोडी रिस्क आहे पण तूच फिक्स आहे. मग म्हणलं ज्यानं फिक्स केली ती काय शिवरायाचा भक्त झाला का? मी काय फायदा महाराजाला? अरे तुम्ही शिवराय व्हाल रे, मी म्हणते तुम्ही शिवराय व्हाल, पण कधी वाईट गोष्टीत कधीच घसरू देऊ नका तुमचा पाय. अरे वाईट गोष्टीत कधीच घसरू देऊ नका तुमचा पाय. दारू गुटखा जुगार असलं करून तुम्हाला मिळतं तरी काय? अरे अर्ध्या रात्री 12 वाजता एखादी पोरगी दिसली तिला समजा तुम्ही तुमची माय, तुम्हीच असायला कलियुगातले शिवराय, तुम्हीच असाल दादा, तुम्हीच घडा. मग राजे एकच होते, एकच असणार आणि एकच राहणार. शिवनेरीवर शिव जन्मला, शिवनेरीवर शिव जन्मला, राजांचा अधिपती, सर राजांचा अधिपती. अरे दैवत छत्र
शैवत छत्र पसीद आमचा शैवत छत्र पसीद 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 सिगरेटचा कुणाला तंबाखूचा कुणाला कशाचा व्यास असतो बाबा तसा मला एका गोष्टीचा नाद आहे ना तुम्हाला पखवाजाचं बरं का तसं मला एका गोष्टीचा लय नाद तुम्हाला म्हणून सांगते बरं का सागराचं पाणी कधी आटणार नाही आकाशाची उंची कधी मिटणार नाही श्वासात श्वास येतोपर्यंत छत्रपतींचा नाद कधी सुटणार नाही नाद आहे नशा आहे नशा अरे वैद्य ने हमें बीमार लिख दिया वैद्य ने हमें बीमार लिख दिया रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया अरे रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया शुक्र गुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया नशे तीच है ना औषध ही तीच है दादा दादा ताकत आणि जे जर नाव घेऊन रक्त उसळत नाही ना त्यानं घरी जाऊन पीठ होऊन घ्यावं म्हणजे थोडं उसळण दुसरं काय नाही दादा उसळण दुसरं काय नाही आपल्याला काय म्हणायचंच नाही दादा कसं आहे माहितीये का लोकांना पटत नाही पण खरं सांगू आज मी पोरगी असून एवढ्या माणसात बोलते आज हे कीर्तन चालू आहे आज वाढदिवस जरी आमदार साहेबांचा असला ठेवणारे जरी हे मंडळ असलं तरी हे घडतंय त्याचं कारण राजे आहेत आज जर छत्रपती नसते ना हे कीर्तन करायला सुद्धा परवानगी घ्यावी लागली असती जहापणा हम थोडा कीर्तन करणं चाहते हैं आपकी मर्जी हो तो कर ले लक्षात घ्या बरं का म्हणून जीवनामध्ये लई काही नाही महाराज फक्त नीतिमत्तेनं जगलं ना तर परमार्थ जाग्यावर आहे चला जाग्यावर या पावसाचं वातावरण वाढतंय मोजून 10 मिनिटात आपण कीर्तन संपूयात फक्त अभंगाचं भावार्थ आपला सुटतच आलाय थोडं राहिलंय तेवढं 5 ते 10 मिनिटं कालवा करू नका डिझला वासवी 10 मिनिटं थांबा फक्त 10 मिनिटात संपत आहे चला जागेवर या रावणाच्या भक्ताने रावणाला सांगितलं जागेवर आलात हे सोडलं सुटता सुटता राहील पुन्हा रावणाचे भक्त रावणाला म्हणाले दगड तरला पाहिजे सोन्याचं कमंडोल घेतलं पाणी घेतलं दगडावर नाव टाकलं रावण दगड टाकला पाण्यात तुम्ही मला विचार करून सांगा दगड रावण नावाचा पाण्यात तरावा की बुडावा बुडावा पण तुम्हाला म्हणून सांगते संभाजीनगरवाले रावण नावाचा दगड तरला तुम्ही म्हणाल एकतर तू महाराज नाही तर आम्ही माणसं नाही जर रावण नावाचा दगड पाण्यात तरत असेल तर परमार्थ करण्याला अर्थ काही तुम्हाला म्हणून सांगते रावणाच्या बायकोनं रावणाला विचारलं का हो रावण नावाचा दगड पाण्यात तरलाच कसा अरे दुसऱ्याची बायको पळवून आणली तुम्ही गर्वाने भरलेले तुम्ही आणि तुमचा दगड पाण्यात तरावा कसा रावण म्हणला तुला म्हणून सांगतो ऐक तुला म्हणून सांगतो ऐक दगडावर नाव जरी रावणाचं असलं तरी मी त्या दगडाला म्हणलो तू जर नाही तरला तर तुला त्या रामाची शपथ म्हणून दगड तरला दादा विचार करा रामाच्या शपथेनं जर रावण नावाचा दगड तरत असेल तर रामाच्या नामानं तुमच्या आमच्यासारखा नाशिवंत देह तरणार नाही का देह तरतो नाही माझ्यावर ना का दुर्तेजच गाळायले नाही राहू द्या हे म्हणजे असं झालं दादा ती त्याच्यामुळे त्याचं नको पाणी मी बरे मला काही घ्यायचं कारण नाही आपण दिसाय तरी अशी असलं तरी ताकद लय आपल्या दादा बरं का चला मग सांगायचा अर्थ काय नामात भरपूर ताकद आहे मग करायचं काय काही नाही दादा एकदा दासवा
तुमच्यासाठी नामदेवराय मागतायत. मग अभंगाचा पुरेपूर अर्थ आपण बऱ्यापैकी भागलाय, पण जाऊ द्या. पावसाच्या वातावरणामुळे काही नाही, थोडंफार राहिला असेल, पण जे काय राहिला असेल बर का, जे काय राहिला असेल ते सांगायला मी पुन्हा येईल. तसं नाही महाराज बरं का, मी येईल बरं का, नक्की येईल. त्याच्यामुळे काळजी करू नका महाराज. माननीय आमदार यांच्या वाढदिवसानिमित्त आजचं कीर्तन त्यांच्यासाठी जाताना एकच वाक्य म्हणते, चंदनासारखं जिजावे उदबत्तीसारखे जळावे, चंदनासारखं जिजावे उदबत्तीसारखे जळावे, आणि हरिभाऊ सारखे आमदार जन्मोजन्मी मिळावे असं म्हणलं तरी हरकत नाही दादा. त्यांच्या या सगळ्याच कार्याला सलाम देते. बोलणं चुकलं असेल तर माफ करा. अभंगाचा भाव तर थोड्या प्रमाणात सुटला गेलाय, जे काही राहिले असेल त्यात थोडं मोबाईलवर ऐका. चला पुन्हा एकदा सगळ्यांचे मनस्वी आभार. विकीतदा असतील, सगळे मंडळ असतील, सर्वांचे मनस्वी आभार. असेच कार्यक्रम करत राहा, सप्ताह चालू करताय एकदम प्रेमाने उत्साहाने. महाराष्ट्रात जरी 12 सण असले तरी हिंदू धर्मातला सगळ्यात मोठा वारकरी संप्रदायाचा सप्ताह ती मोठ्या प्रमाणे करा. एकदम थाटामाटात करा आणि 7 दिवसातला एक दिवस तरी मला बोलवा, दुसरं काही नाही. चला पण तुमच्या सर्वांचे एकदम मनस्वी. आपलं पाकिट गिफ्ट केलं म्हणजे बरं झालं, आपलं काय करायचं. चला सगळ्यांचे एकदा मनसी आवार. माता मावल्या एवढ्या पावसात बसला, तुमचे चरण कमळ स्पर्श करते. जितनी मेहरबानी आपने की उतनी मेरी औकात नहीं, जितनी मेहरबानी आपने की उतनी मेरी औकात नहीं. कृपा है गुरु और मेरे माँ बाप की, नहीं तो मुझ में ऐसी कोई बात नहीं. ज्ञान बमा भूली मा